मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर महाराज हे नाव माहिती नाही असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे हभप निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर आणि तुम्ही पाहताय रॉयल मराठी. इंदुरीकर महाराज यांचं पूर्ण नाव निवृत्ती काशीराम देशमुख असं आहे. इंदुरीकर महाराज यांचं मूळ गाव इंदोरी, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर हा आहे. परंतु ते सध्या ओझर तालुका संगमनेर इथं राहतात. तसंच त्यांचं नाव हे त्यांच्या इंदोरी या गावावरूनच पडलंय. इंदुरीकर महाराज यांची पत्नी शालिनीताई या सुद्धा कीर्तनकार आहेत. तसंच त्यांना दोन अपत्य आहेत, मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. इंदुरीकर महाराज यांचे वडीलही कीर्तनकार होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून सुद्धा नोकरी केली आहे. इंदुरीकर महाराज यांचं उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण BSc BEd इतकं झालं आहे. तसंच इंदुरीकर महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षी कीर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कीर्तनाच्या तारखा आधीच बुक असतात. ते दिवसातून 2 ते 3 कीर्तनं करतात. असं असूनही ते त्यांचं जीवन अगदी साध्या पद्धतीनं जगत असतात. तसंच ते अनाथ मुलांवर आणि मंदिरांवर लाखो पैसे खर्च करतात. त्यांच्या कीर्तनाला 500 ते 1000 लोक सहज उपस्थित राहतात. तसंच त्यांचं कीर्तन हे खूप विनोदीसुद्धा असतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा.